केडी धुमाल साहेब करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर प्रकल्प संयोजिका, संगीत नाट्य अभिनेत्री, संगीत तज्ज्ञ आणि गायिका डॉक्टर धनश्री खरवंडीकर यांचा गौरव सौभाग्यवती सुरेखा धर्माधिकारी ह्या करतील. यानंतर पुढचं सूत्रसंचलन श्रीयुत डॉक्टर मच्छिंद्र मालुसकर यांच्याकडे मी सोपवतो. धन्यवाद सर. आजनंतर पखवाजवाद सात श्री आनंद चंद्रशेखर कुलकर्णी यांचा गौरव ज्येष्ठ पखवाजवादक श्री काशीनाथ शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाही का दीपकजी जोंधळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दीपकजी जोंधळे सर ते गर्द धन्यवाद सर. यानंतर तबला साथ श्री प्रसाद गणेश सुवर्ण पाटखे यांचा गौरव श्रीयुत अनिल सुंजी वशर्धो वर्धमान शतमे मंत्रान शतम संतान शतमिंद्राग्नि सविता बृहस्पति शतायुषा हविषेमं पुनर्दुहो आहार शन्त्वा विदन्त्वा पुनरागा पुनर्नवा सर्वांग सर्वन्ते चक्षुः सर्वमायुष्यते विदम्. आता नुसते वाक्यामध्ये आशीर्वाद आहेत. जीवेत शरदः शतम म्हणजे त्यांनी 100 वर्ष जगावं. पश्येमह शरदाशतम 100 वर्ष त्यांनी पाहावं, अगदी छान पाहावं, डोळे त्यांचे 100 वर्षापर्यंत चांगले राहावेत. शृणुयाम शरदाशतम आणि त्यांनी 100 वर्ष ऐकावं, त्यांचं कर्णेंद्रियसुद्धा 100 वर्ष चांगले राहावेत आणि त्यांनी चांगलं ऐकावं. तो शब्द पुन्हा पुढे जोडून घेतो. हां, अदिनाहा स्याम शरदाशतम हा शब्द फार महत्त्वाचा. अदिनाहा स्याम शरदहा शतम. अदीन दीन म्हणजे दीन दुबळा आणि अदिन म्हणजे दुबळा न होणे. म्हणजे 100 वर्षापर्यंत त्यांनी असंच ठणठणीत राहावं आणि इथे येत राहावं, असं दुबळं बनू नये, अंथरणावर पडू नये, तर ठणठणीत राहावं अशी आमची अपेक्षा. अदिना हा स्याप शरदः शतम जीवेच शरदः शतात. इतक्यावर शरदः शतम शरदः शतम असं म्हणत होतो तर त्याच्या पुढचं जीवेत शरदः शतात पंचमी विभक्ती वापरलेली आहे. म्हणजे 100 वर्षापेक्षा सुद्धा त्यांना जास्त आयुष्य मिळावं अशी मी अगस्ती चरणी प्रार्थना करतो आणि ते आपल्या सर्वांच्या यांनी त्यांना मिळेल. धन्यवाद सरांनी. आपण या ठिकाणी हा संकल्प आणि तो संकल्प पूर्तीत अगस्ती महाराज माता लोपाल मुद्रांनी न्यावा हीच अगस्ती महाराजांच्या चरणी नम्र विज्ञापना. रामकृष्ण हरी. रसिक श्रोते हो, आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला सादर प्रणाम. आज या अगस्ती ऋषींच्या पवित्र आश्रम क्षेत्रात ही अभंगगान सेवा करायची आम्हाला जी संधी डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे सरांनी दिली आहे त्याबद्दल आम्ही सर्व श्रुती संगीत निकेतन अहमदनगरचे विद्यार्थी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे हे नगरमधील प्रख्यात साहित्यिक व कवी आहेत. सरांबरोबरच्या मागील मन मेघारे या सीडीच्या उपक्रमानंतर हा अभंगावलीचा कार्यक्रम सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ह्या कार्यक्रमाचे अतिशय समर्पक असे शीर्षक आम्हाला सुचले ते म्हणजे अगस्ती प्रसादे अनिल बोले. सहस्त्रबुद्धे सरांचे अभंग अत्यंत रसाळ भावपूर्ण असून कोणत्याही संतांच्या रचनांच्या इतक्याच श्रेष्ठ दर्जाचे आहेत. सांप्रदायिक अभंग जसे शतकानुशतके प्रसार पावले आहेत
तद्वतच हे अभंगही सर्वदूर पोहोचतील असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या सादरीकरणातून आम्ही ह्या अभंगांना जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न करू. या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सहस्रबुद्धे सरांनीच लिहिलेल्या गणेश वंदनेने करीत आहोत. प्रस्तुत रचना मन मेघारे ह्या अल्बममधील आहे. 14 विद्या आणि 14 अगस्त्यांनी दिला व रामचंद्रांबरोबर युद्धभूमीत स्वतः उपस्थित राहिले. इथे आहेच डॉक्टर सहस्रबुद्धे सर त्यांच्या पदात म्हणतात की तसेच साक्षात सिद्धेश्वरही जेथे सहायभूत होतात असे हे पवित्र क्षेत्र आहे. इंद्र मरुत सर्व ऋतू चंद्र सूर्य हे सर्व अगस्त्य आश्रमी सेवेसाठी उपस्थित असतात. प्रपंच आणि प्रलय त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करण्यास तत्पर असतात. अशा अगस्त्यांच्या आश्रमी आपण सर्वजण त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती नित्य घेतच असतो. तीच अनुभूती ह्या अभंगामधून घेऊया. ऐकूया पवित्र ते क्षेत्र सिद्धतेची पीठ ऋषी अगस्त्य जेथे प्रकट नित्य. सादर करतील श्री मकरंद करवंडीकर सर. प्रकट नित्य पवित्र ते क्षेत्र सिद्धते
क्षेत्र ते क्षेत्र सिद्धतेची पीठ ऋषि मुनि अगस्त्य प्रकट नित्य प्रकट नित्य पवित्र ते क्षेत्र सिद्धतेची पीठ पवित्र ते क्षेत्र सिद्धतेची पीठ वाहते त्याच्या कार्यासाठी सिद्धेश्वर जेथे सहाय करी पवित्र ते क्षेत्र सिद्धतेचे पीठ पवित्र ते क्षेत्र सिद्धतेची पीठ ऋषि मुनि अगस्त्य प्रकट नित्य प्रकट नित्य पवित्र ते क्षेत्र सिद्धतेची पीठ ऋतुचक्र नित्य चंद्र सूर्य साक्षी ऋतुचक्र नित्य चंद्र सूर्य साक्षी प्रकट नित्य प्रकट नित्य पवित्र ते क्षेत्र सिद्धतेचे पीठ पवित्र ते क्षेत्र सिद्धतेचे पीठ प्रलय त्याच्या आज्ञेलागी प्रपंच प्रलय त्याच्या आज्ञेलागी प्रपंच प्रलय प्रपंच प्रलय प्रपंच प्रलय
त्याच्या आज्ञे लागी असते तत्पर असते तत्पर अनिल म्हणे अनिल म्हणे पवित्रते क्षेत्र सिद्धतेची तेची पीठ ऋषी मुनी अगस्त्य प्रकट नित्य प्रकट नित्य पवित्र ते क्षेत्र सिद्ध तेची पीठ पवित्र ते क्षेत्र पवित्र ते क्षेत्र पवित्र ते क्षेत्र भक्त हो कलियुगात भवसागर तरुण जाण्यास पिंगला सुषुम्ना या तीन आध्यात्मिक नाड्या असतात. त्याचबरोबर आणखी 72,000 नाड्या असतात. या प्रत्येक नाडीला प्रत्येकी 72,000 नाड्या जोडलेल्या असतात. या इतक्या कोट्यावधी नाड्या अखंड नामस्मरणाने शुद्ध होतात. त्यावेळी या नाड्या एकमेकांवर घासल्या जातात आणि एक नाद तयार होतो, तोच अनाहत नाद होय. त्याचा आनंद घेण्यासाठी सतत नामस्मरण करायला हवे. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही. तसं जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधीरहित असून कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने जो ते घेईल त्याचं भगवंत खरंच कल्याण करेल. म्हणूनच कविवर्य अनिल पुढील अभंगात सांगू इच्छितात की अगस्त्य अगस्त्य मुखे जपा नाम. हेच नाम सफल अशा प्रपंचाचे साधन आहे. अगस्त्यांना भजावे, अगस्त्यांचे गुणगायन करावे, अगस्त्यांना वंदन करावे. कसे? तर आपल्या अंतःकरणापासून आपले तन मन धन अर्पण करून. आश्रमात असणाऱ्या अगस्ती ऋषींना आपल्या डोळ्यांनी साक्षात पाहावे, त्यांच्या दर्शन सुखाचा लाभ घ्यावा. अगस्त्यांना वेदघोष कानांनी अगस्त्यांचा वेदघोष कानांनी सतत ऐकावा. अगस्त्य विद्या ही अनादि व अनंत काळ मानवाला प्रेरक अशी विद्या आहे. त्या विद्येचा कधीच ऱ्हास होणार नाही. या उलट सत्ता बदलांच्या पर्वात लोककल्याणासाठी शिवशक्तीचा आणि अगस्त्य विद्येचाच उपयोग होईल. त्यामुळे सर्वांनी अगस्त्य विद्येचा अनुसार करावा, तरच प्रपंच सुखाचा होईल हे निश्चित. प्रापंचिक ध्येय आणि साध्य हे कधीच स्थिर नसते आणि म्हणूनच काहीही आणि कितीही मिळाले तरी समाधान हे आपल्यापासून लांबच असते. नामसाधना सुरू झाली की आपले विचार व विकार हे आपोआपच दिवसेंदिवस क्षीण होऊ लागतात. नाम हेच जगण्याचे साधन आणि साध्य झाले की बाकी काहीही मिळवायचे उरत नसल्याने समाधानाचा साक्षात्कार घडू लागतो. हा साक्षात्कार स्थिरावला म्हणजे साधना सफल झाली असे म्हणायला हरकत नाही. ऐकूयात पुढील अभंग अगस्त्य अगस्त्य मुखे जपा नाम. सादर करतील डॉक्टर सौ धनश्री खरवंडीकर मॅडम. Agastya Agastya Mukhe Japa Nama Agastya Agastya Mukhe Japa Nama Agastya Agastya
अगस्त्या भजावे अगस्त्या शिवावे अगस्त्या भजावे अगस्त्या शिवावे अगस्त्या भजावे आ
मानव देहाला प्राप्त करणे केवळ पर्याप्त नव्हे तर याच देहामध्ये आपल्या प्रियतम परमात्म्याचा साक्षात्कार करून त्याच्या सानिध्यात जीवन व्यतीत करणे होय. साधुत्व याचा अर्थ असा आहे की पवित्र कार्य करून जी साधना आपण करतो त्या साधनेला जिवंतपणा येतो. त्या जिवंतपणातून सक्रिय कार्य करण्याची ताकद त्या कर्माला प्राप्त होते. ज्या तत्वाला धरून आपण साध्य कर्म केलेले असते त्या पुरुषाला साधू म्हणतात. म्हणजेच तो पुरुष भगवंताच्या निकट राहून त्याच्या नियमांचे आचरण पाळून जीवनात साध्या मार्गाने जाऊन कर्म साध्य करतो. मग तो साधा संसार असो किंवा साध्या वेशात राहून साधुत्व सांभाळायचे असो, आपण त्या कर्माला जसे रूप देऊ तसे रूपक तयार होते. सत्य स्वरूपाचे कर्म कधीही कुमार्गाने जात नाही, त्याला नेमक्या मार्गातून सत्य स्वरूपाचे साधन मिळत जाते. त्यामुळे कर्म कधीही कुमार्गाने जात नाही, त्याला नेमक्या मार्गातून सत्य स्वरूपाचे साधन मिळत जाते आणि त्यामुळेच त्याला योग्य तो मार्ग सापडतो. आणि तो मार्ग सत्य स्वरूपाचा असल्याने असाध्य गोष्टींवर तुम्ही मात करू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर यशोदेने सत्य स्वरूपाला म्हणजेच श्रीकृष्णाला तिच्या पदराचा म्हणजेच मातृत्वाचा आधार देऊन सत्य स्वरूपाचे म्हणजेच पंचतत्वांचे पालन केले. त्या कृष्णरूपी तत्वाने खऱ्या अर्थाने पांडवांकडून प्रत्यक्ष भूमिका बजावली व दुसऱ्याचे दुःख ते आपले दुःख समजून द्रौपदीचा भाऊ म्हणून बोटभर चिंधीने तो द्रवला. त्याची परतफेड त्याने अनेक वस्त्रांनी द्रौपदीस केली. याचाच अर्थ असा आहे की जसे तुमचे कर्म असेल तसेच तुमच्याकडून त्याचे नियोजन होत जाते, पण ते कर्म सत्य भगवंत स्वरूप असायला हवे. उदाहरणार्थ एका कृपेमागे अनंत कृपेचा तो मालक असतो, एका सत्यामागे त्याची सात जन्मांची साथ असते. तेव्हा एका सत्यामागे अनेक सत्य असतात. हा धागा तुम्हाला सापडला तर तुम्ही त्या आधारे स्वर्गसुख घेऊ शकता. हेच स्वर्गसुख अगस्त्य ऋषींच्या सुंदर अशा मूर्ती ध्यानात सामावलेले आहे. योगमग्न असणारे अगस्त्य ऋषींचे हे सुंदर रूप जगासाठी साधन म्हणून साधत आहे. कमंडलू आणि कुदळ हातात घेऊन अगस्त्य ऋषी आपले ज्ञान सिद्ध करतात. जटाजूट माळा, रुद्राक्ष, गंध, भस्म हे सर्व ज्यांना शोभते ते अगस्त्य ऋषी शिवाप्रमाणेच भासतात. विश्वाच्या कल्याणासाठी सिद्ध असलेला हा योगी म्हणजेच अगस्त्य ऋषींची साधना सर्वांनी जाणून घ्या असे या पुढील अभंगात सांगितलेले आहे. अशा या सिद्धहस्त योगी अगस्त्य ऋषींचे हे अलौकिक सुंदर रूप पाहणे म्हणजे एक अभूतपूर्व अविस्मरणीय आनंदाचा सोहळाच असतो. ऐकूयात सुंदर ते ध्यान ऋषी योगमग्न. सादर करतील श्री मकरंद खरवंडीकर सर. सुंदरते ध्यान ऋषि योगमग्न. सुंदरते ध्यान ऋषि योगमग्न. सुंदरते ध्यान ऋषि योगमग्न. सुंदरते ध्यान ऋषि योगमग्न. साधिता साधन जगासाठी, साधिता साधन जगासाठी, जगासाठी. सुंदरते ध्यान ऋषि योगमग्न. सुंदरते ध्यान ऋषि योगमग्न.
मंडल कुदळी घेऊन आहाती कमंडल कुदळी घेऊन आहाती कमंडल कुदळी घेऊन आहाती ज्ञान सिद्ध करी अगस्त्य ज्ञान सिद्ध करी ज्ञान सिद्ध करी अगस्त्य अगस्त्य सुंदर ते ध्यान ऋषि योग मग्न सुंदर ते ध्यान ऋषि योग मग्न रुळती गंध भस्म शोभे गंध भस्म शोभे गंध भस्म शोभे शिवा जैसे सुंदर ते ध्यान ऋषि योग मग्न सुंदर ते ध्यान ऋषि योग मग्न सुंदर ते ध्यान ऋषि योग विश्वाचा कल्याण योगी सिद्ध जाना विश्वाचा कल्याण योगी सिद्ध जाना विश्वाचा कल्याण विश्वाचा कल्याण विश्वाचा कल्याण विश्वाचा कल्याण योगी सिद्ध जाना अगस्त्य साधना अगस्त्य साधना अगस्त्य साधना अगस्त्य साधना अनिल मणे सुंदर ते ध्यान ऋषि योग मग्न सुंदर ते ध्यान ऋषि योग मग्न साधिता साधन जगासाठी साधिता साधन जगासाठी जगासाठी सुंदर ते ध्यान ऋषि योग मग्न सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान ऋषि योग मग्न रसिक हो देह भाड्याचे रे घर मीची उगा चराचर जावे सद्गुरु समोर ठेवी पायांवर शिर म्हणे माझा मी मालक म्हणे माझा मी मालक अरे गुरु देहाचा चालक काही येईना डोक्यात जागी वासनेची भूक घेतो जमीन जुमला गाडी बांधी नाही मला पण कळेना अभंग
पण कळे ना अभंग इथे मालक पांडुरंग तुझ्या श्वासाचा व्यापार त्याचा नित्य व्यवहार तुझ्या श्वासाचा व्यापार त्याचा नित्य व्यवहार सारे कर्म गुरु धुई तुला काही देणे घेणे नाही त्याचा व्यापार थांबला तुझा श्वास रे संपला त्याचा व्यापार थांबला तुझा श्वास रे संपला काय घेऊनी जाशील भोग प्राप्तानाचे फळ घाल सद्गुरूंना साध मिळे तात्काळ प्रतिसाद आज सद्गुरूंची आण देहावरी तुळशी पान आज सद्गुरूंची आण देहावरी तुळशी पान खरंच गुरुकृपेशिवाय अध्यात्मात प्रगती नाही गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवगती असावी लागते नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असं नाही त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते गुरुपाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात कुठे चुकतंय ते सांगतात आपण फक्त नावेत बसावे नाव वल्हवण्याचा प्रयत्न मात्र करू नये गुरूंची कास धरून ठेवावी ते पहिलं तरी नेतीलच गुरु म्हणजे एक असं गुप्तरूप जे आपल्या शिष्यांमधील सुप्त गुणांचा विकास करून त्यांची अधिकाधिक प्रगती कशी होईल याची काळजी घेणारे रूप होय याचेच विवेचन पुढील अभंगात आपल्याला केलेले दिसते जसे अगस्त्यांशिवाय कोणी सद्गुरू नाही हा नरजन्म भक्तांसाठी सार्थकी लागलेला आहे सृष्टीचे चलनवलन भूतांचे पालन करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे अगस्त्य रूपच आहे अगस्त्यांना लवकरात लवकर शरण जाऊ आणि कर्माधर्माप्रमाणे आपण आपली साधना करू प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकरूप करून शिष्यांच्या मागील चिंता व भ्रांती यांचे निवारण करणारे अगस्त्य ऋषी खरोखरच अलौकिक गुरु आहेत ऐकूयात हा पुढील अभंग अगस्त्यापरता नाही सद्गुरू सादर करतील डॉक्टर सौ धनश्री खरवंडीकर मॅडम Bye.
भक्त हो, मानव जीवन ही एक यात्रा आहे. या यात्रेचा प्रारंभ त्याच्या जन्मापासून होतो. एक शिशू जन्म घेतो, शैशवावस्था येते, मग युवावस्थेत प्रवेश करतो, तत्पश्चात वृद्धावस्था येते, त्यानंतर अंतिम चरणात मृत्यूचा तांडव होतो. साधारणतः लोक जन्म आणि मृत्यूमधील कालमानालाच जीवन समजतात, परंतु हे जीवन नाही. मानव देहाची प्राप्ती होणे ही काही साधारण बाब नाही. ईश्वराच्या महान कृपेचा हा प्रसाद आहे की या जीवात्म्याला महान देहाची प्राप्ती झाली. मनुष्य देहाच्या प्राप्तीमागे एकमात्र उद्देश ईश्वर प्राप्त करणे, अर्थात ईश्वराला आपल्या देहामध्ये बघणे, त्याच्या तत्स्वरूपाचे दर्शन करणे. मानव देह एकमात्र असे साधन आहे ज्याद्वारे ईश्वराला प्राप्त केले जाऊ शकते, अथवा एकमात्र असे उपकरण आहे की ज्यामध्ये ईश्वराला जाणून घेण्याची वास्तविक भक्ती करून मनुष्य भवसागरातून पार होऊ शकतो व मोक्ष प्राप्त करू शकतो. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेही प्राप्ती परलोकाची. जर मनुष्य देह प्राप्त करूनही ईश्वराला नाही जाणले, त्याचा साक्षात्कार नाही केला, तथा जीवनाच्या उद्देशाला पूर्ण नाही केले, तर तो जीव ईश्वराच्या द्वारे केल्या गेलेल्या कृपेचा अपमान करतो. कारण मनुष्यत्व जे प्राप्त केले ते ईश्वर प्राप्ती करता. म्हणूनच कुणी सुंदर म्हटले आहे की खुश न हो जाना के तुम्हें मिल गई है ये जिंदगी, खुश न हो जाना के तुम्हें मिल गई है ये जिंदगी, जिंदगी ये तो शौहर जिंदगी का नाम है. जर मानव देहाला प्राप्त करू नाही, जीवनाची वास्तविक किंमत नाही जाणली, तर त्याचे जीवन जीवन नसून तो एका मृतकाप्रमाणे आहे. मनुष्याला तेव्हाच मनुष्य म्हणण्याचा अधिकार आहे जेव्हा तो ईश्वराचा साक्षात्कार करून त्याची भक्ती करतो, व तेव्हाच त्याला जीवनाचे मोल कळते. पुढील अभंगात कवी अनिल हेच म्हणतात की लाभला नरदेह. ऐकूयात हा सुंदर असा अभंग माधवी ऋषी मॅडम यांच्या आवाजात. लाभला नर देह.
सत्पुरुषांच्या ठाई ईश्वराचं अधिष्ठान जागृत असतं. त्यामुळेच कितीही नास्तिक मनुष्य असला तरी तो आस्तिक होतो. हे त्या शक्तीमुळेच घडते. हे सत्पुरुष इतकी मोठी सामाजिक व धार्मिक कार्ये पार पाडतात, समाजातील लोकांना ईश्वराकडे वळवितात. हे सगळं घडण्यामागे त्यांच्या पाठीशी उभी असलेली ईश्वरी शक्ती तीच हे सर्व सिद्ध करून दाखवत असते. पैशाच्या जीवावर आपण कोणतेही कार्य करू शकतो ही समजूत चुकीची आहे. त्या भगवंताची इच्छा असल्याशिवाय काहीही घडू शकत नाही. ज्या ज्या घटना घडतात त्या प्रत्येकाला ईश्वर कृपा हीच कारणीभूत असते. त्यामुळेच तर लोक त्याला अघटित घटना तव शरणम असं म्हणून शरण जातात. उदाहरण द्यायचे झाले तर सुदामाचे पोहे लक्षात घ्या. सुदामा भगवंताकडे काहीतरी मागण्यासाठी गेला आणि काहीही न मागता जेव्हा घरी आला तेव्हा त्याला जे पाहिजे होते ते सर्व काही मिळाले होते. भगवंताची प्रत्येक कृती पूर्ण आहे, त्यात कुठेही अपूर्णता अपुरेपणा दिसत नाही. त्याची प्रत्येक कृती ही मानवी जीवनाला पूरक आणि मानवी जीवनाचा तोल सांभाळणारी आहे. भगवंताने आपल्या हातात शंख, चक्र, गदा, त्रिशूळ अशी निरनिराळी शस्त्रे धारण केलेली आहेत. त्याचबरोबर मानवाला सुखदुःखाची जाणीव होण्यासाठी अग्नी, वारा, पाणी, श्रीमंती, गरिबी, सुख आणि दुःखे ही देखील निर्माण केली. मनुष्याच्या दृष्टीने ही देखील एक प्रकारची शस्त्रेच आहेत. यापैकी कशाचाही वापर अयोग्य प्रकारे झाला की तो घातकच ठरतो. या कलियुगात सध्या तरी ईश्वर प्रत्यक्ष प्रकट होणं हे शक्य नाही, तो तुम्हाला कळणं अवघड आहे. ईश्वराचे खरे स्वरूप ओळखणे हे तुम्हाला कलीच्या प्रभावामुळे शक्य होत नाही. तरीही ईश्वर जगात आहे, तो तुम्हाला दिसत नाही याचा अर्थ तो जगात नाही असे म्हणता येणार नाही. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात रक्त आहे हे शरीर कापून तपासले जात नाही, त्यावर विश्वासच ठेवावा लागतो आणि ते गृहीतच धरावे लागते. त्याचप्रमाणे ईश्वराचे अस्तित्वही सर्वत्र आहे. ही शक्ती दिसत नसली तरी ती प्रत्येक ठिकाणी स्थित आहे. या शक्तीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. तोच अनुभव अगस्त्य ऋषींच्या त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य अशा प्रकट स्वरूपात आपण ऐकूयात. पुढील अभंग त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य.
त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य प्रकट स्वरूप अगस्त्यांसे प्रकट स्वरूप अगस्त्यांसे मित्र वरुण ऋषि जाहले निमित्त मित्र वरुण ऋषि जाहले निमित्त उर्वशीय प्रकट कुंभाठाई उर्वशीय प्रकट कुंभाठाई दिव्य तो सुहाणा मानसी जाहला दिव्य तो सुहाणा मानसी जाहला अगस्त्य प्रकट सिद्ध ऋषि मुनी धनुर्योधा सिद्ध
भक्त हो, आपण या शक्तिमान भगवंताचे सानिध्य कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी निरपेक्षपणे कर्म केले पाहिजे, म्हणजे तो प्राप्त होतो. आपण त्याचे सानिध्य घेत असताना मधूनमधून स्वतःला तपासून पाहावे, अंतर्मुख होऊन स्वतःचे निरीक्षण करावे की या सानिध्यात आल्यावर आपण प्रपंचाच्या मोहातून दूर होत आहोत का, आपले दोष कमी झाले आहेत का, त्या भगवंताबद्दल आपल्या मनात प्रेम निर्माण झाले आहे का, अंतःकरणात ओलावा, मृदुता, कोमलता आली आहे का. हे सर्व बदल जर होत असतील तरच आपण त्याचे सानिध्य खऱ्या अर्थाने घेत आहोत असे समजावे व मनपूर्वक त्याचे स्मरण चिंतन करावे. जेव्हा मन एक क्षणही ईश्वराला विसरत नाही त्याचवेळी मनाला शांती मिळते. शरीराला विश्रांती ही घरीही मिळू शकते, पण मनाला विश्रांती ही सत्पुरुषांच्या व ईश्वराच्या सान्निध्यातच मिळते. युगे युगे भारतभूमी ही देवभूमी मानली आहे, पण कलियुगात अनंताचे नायक, ब्रह्मांडाचे अधिपती अशा अगस्त ऋषींच्या सहवासात व सेवेत जगण्याचे क्षण संपूच नये असे वाटते. त्यांच्या सान्निध्यात मनच नव्हे तर देह, बुद्धी आणि विचार देखील शुचिरभूत होतात. जेव्हा भगवंताची उपासना फूल, हार, गंध, नैवेद्य, प्रसाद ही प्रासादिक सगुण उपासना भगवंताजवळ जाऊन प्रेम भावना, जिव्हाळा, सत्य ही कृती देहात बदल करणारी सगुण उपासना होते. या उपासनेतून निर्गुणात तुमचा देह जेव्हा जातो त्यावेळेस निराकार ही वृत्ती निर्माण होते व तनामनाची अवस्था बदलून तुमचा देह जागृत होऊन निराकार कृतीत जातो. अध्यात्माची गोडी लागत जाऊन अद्वैतवादी मन जागे होते. कुठलेही द्वंद्व तुमच्या मनात राहत नाही. भगवंतावरील निष्ठा वाढत जाऊन निर्गुणात तो देह रमायला लागतो. कुठल्याही प्रसंगात, कुठल्याही क्षेत्रात तो निर्गुण उपासक अध्यात्म करू लागतो. सगळीकडे भगवंत भरलेला आहे असे ठरवून तो सेवा करू लागतो. जळी, स्थळी, पाषाणी सर्वत्र तुमचे अंतर्मन रमायला लागते आणि आपोआपच दिंडीतून आपण ईश्वर नामाचा घोष करीत चालू लागतो. जसे कलियुगात अद्वैताचा मार्ग साधून अगस्त्यांची दिंडी पंढरीला जायला निघते, आश्रमात अगस्त्यांचा मेळा जमतो, खांद्यावर पालखी घेऊन चालत असतो, काशीनगरीला विठ्ठल संबोधून ज्ञानेश्वर कलियुगात प्रगटावा असे अनिल म्हणतात, सर्व भक्तिरूपी लेकरांच्या सोबत अगस्त्य मुनीही निघतात आणि मुखात ज्ञाना तुका यांचा घोष असतो. या कलियुगात सत्याची वाट चालावी ती अगस्त्य मार्गाने, कसे ते पुढील अभंगात सांगितलेले आहे. तर सादर होतोय पुढील अभंग, अद्वैताचा मार्ग कली साधियेला, आणि सादर करतील श्री मकरंद खरवंडीकर सर. सादर करतील डॉक्टर सौ धनश्री खरवंडीकर मॅडम. Please.
अगस्त्य भक्त मेळा आश्रमी दट अगस्त्य भक्त मेळा आश्रमी दट आश्रमी दट आश्रमी दट अगस्त्य भक्त मेळा पालखी खांद्याला पालखी Some